गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक आज आपण उकड न काढता कळ्या न पाडता अगदी सुंदर सुबक शुभ्र हे उकडीचे मोदक रॅशनच्या तांदळापासून बनवलेले आहेत अगदी सुंदर सुबक एकसारखे हे मोदक तयार होतात वाफवल्यानंतरही ते अजिबात चिरत नाहीत किंवा तुटत नाही, नाही। यामध्ये दे सारण देखील अगदी परफेक्ट भरलं जातं आणि असे उकडीचे मोदक जर तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवलं तर गणपती बाप्पा नक्कीच खुश होतील पहिल्यांदा जरी तुम्ही उकडीचे मोदक बनवणार असाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा एकही मोदक चिरणार नाही किंवा फाटणार नाही अगदी परफेक्ट असे उकडीचे मोदक तयार होतील मोदक बनवण्याआधी आपण सारण बनवणार आहोत तर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून हो, घेऊ यामध्ये घालणार आहोत दोन वाट्या खोवलेलं ओलं खोबरं खोवलेलं खोबरं वाटीने मोजून यासाठी घ्यायचं कारण त्यामध्ये जो गुळ घालणार आहोत त्याचंही प्रमाण योग्य असणं तितकंच आहे दोन वाट्या मी इथे खोवलेलं खोबरं तुपावर अगदी एक मिनटं आपण हे परतून घेऊया वाटी कप किंवा ग्लास तुम्हाला जे प्रमाण योग्य वाटत असेल त्याने हे खोबरं मोजून घ्यायचं एक मिनिट तुपावर परतून झालं की त्यामध्ये गुळ घालायचं आहे ज्या वाटीने आपण ओलं खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीने गुळही मोजून घ्यायचा एक वाटी गुळ यामध्ये घालून घेऊ गुळ थोडासा बारीक चिरून घाला म्हणजे तो लवकर दोन वाटी वाटी खोबऱ्यासाठी एक गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण जर तुम्हाला सारण अजून थोडं गोडसर हवं असेल तर अजून अर्धी वाटी गूळ यामध्ये घालू शकता आता हे मिश्रण आपण व्यवस्थित शिजवून घेऊया गॅस मात्र मध्यम असेवर ठेवायचा जस गूळ वितळत जातो तसं हे मिश्रण थोडंसं पातळसर होत जातं हे बघा सारण तयार होण्यासाठी कमीत कमी, कमी दहा ते बारा मिनटं लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही पण हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार तर हे बघा अगदी कोरडं हे सारण तयार झालं यामध्ये जराही ओलसरपणा नाही त्यानंतर यामध्ये दोन चमचे खसखस घालून घेऊया गॅस मात्र कमी याचेवर केला आहे आणि पुन्हा एकदा एक, एक मिनटं हे चांगलं परतून घेऊ म्हणजे खसखसही भाजली जाईल त्यानंतर गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी घालायची आहे एक चमचा वेलची पावडर वेलची पावडर सगळ्यात शेवटी घाला म्हणजे छान असा सुगंध सारणाला येतो सारण काढून थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून सात ते आठ दिवस तुम्ही हे सारण वापरू शकता उकड न काढता उकड बनवायची आहे पण आज आपण रॅशनच्या तांदळापासून उकड बनवणार आहोत तर त्यासाठी हा तांदूळ घेतला आहे रॅशनचा तांदूळ आहे जर तुमच्याकडे रॅशनचा तांदूळ नसेल तर परिमल तांदूळ वापरू शकता किंवा मग बासमती तांदळापासूनही पीठ तयार करू शकता तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून नंतर दळून आणायचं आणि दळल्यानंतर हे बघा असं पीठ अगदी बारीक दळायचं आहे जर तुम्हाला असं पीठ घरी दळून आणायचं नसेल तर बाजारामध्ये मोदकासाठी रेडीमेड असं पीठ मिळतं तेही ते वापरून मोदक बनवू शकता दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं ते एका भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे उकड न काढता आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि ही पद्धत अगदी साधी सोपी सरळ आहे कुणालाही सहज अशी उकड काढता येईल आता हे मिक्स करून झालं तर एका पातेल्यामध्ये ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने पाणी मोजून घ्यायचं तर एक वाटी पाणी घालून घेतलं आणि त्याच वाटीने यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे दोन वाट्या तांदळासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊया दूध घातल्यामुळे उकडीचे मोदक छान असे पांढरे शुभ्र दिसतात पण जर तुम्हाला दूध घालून उकड बनवायची नसेल तर फक्त पाणी घालूनही उकड बनवू शकता आता हे चांगलं आपण गरम करून घेऊया अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे गॅस मध्यम मद्द असेवर ठेवायचं चा, आणि छान अशी त्याला उकळी आली की ली लगेचच गॅस बंद करायचा मिश्रण बघाल तर बऱ्यापैकी गरम आहे आणि अगदी गरम असतानाच आपल्याला पिठामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकसोबतच पिठामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून घालू नका आता आपण हे सगळं मिश्रण पिठामध्ये ओतून घेतलं त्यानंतर लगेचच चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने उकड काढाल तर अगदी शंभर टक्के तुमची उकड ही परफेक्ट तयार होईल ना पीठ शिजवायचं नाही वाफवायचं अगदी झटपट आणि साधी सोपी उकड काढण्याची ही पद्धत उकड जर चांगली असेल तर मोदक हे अगदी परफेक्ट तयार होतात हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर यावर मात्र झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं हे असंच झाकून ठेवायचं म्हणजे वाफेवर हे पीठ चांगलं शिजलं जातं पंधरा मिनटानंतर त्यावरचं झाकण काढूया हे बघा पीठ अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे पण अजूनही बऱ्यापैकी गरम आहे आणि गरम असतानाच आता लगेचच आपण ते एका ताटात किंवा परातीमध्ये काढून घेऊ मोठ्या भांड्यात काढा जेणेकरून मळण्यासाठी सोपं जाईल पीठ मळण्याआधी वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी बाजूला ठेवायचं आणि पीठ आपण ग्लासाने आधी एकजीव करून घेऊया म्हणजे त्यातल्या गाठीही व्यवस्थित मोडल्या जातील कारण पीठ बऱ्यापैकी गरम आहे लगेचच हाताने मळायला जाल तर चटका बसू शकतो म्हणून आधी ग्लासाने किंवा वाटीने हे चांगलं एकजीव करून घेऊ त्यानंतर हाताला थोडंसं थंड पाणी लावून मग ते चांगलं मळून घ्यायचं चा। किंवा मग एखादा सुती कपडा ओला करून घ्यायचा त्यावर हे सगळं पीठ घालून तेही व्यवस्थित मळून घेतलं तरीही तुमचं काम नक्कीच सोपं होईल म्हणजे हातालाही चटके बसणार नाही आणि पीठही व्यवस्थित मळलं जाईल तर अशा पद्धतीने हे पीठ आपण कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे उकड जेवढी जास्त मळली जाते तेवढेच मोदक हे छान कळीदार होतात बऱ्याच वेळा मोदक वाफवल्यानंतर ते चिरतात तर त्यासाठी तुमची उकड ही व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे यावर एक चमचा साजूक तूप घालून घेऊ आणि पुन्हा एकदा पाच मिनिट आपण हे मळून घेणार आहोत कारण तुपामुळे पिठाला एक चकाकी येते आणि पीठही छान असं मौसूत होतं म्हणून एक चमचा यामध्ये साजूक तूप घालून घेतलं पण हे पीठ तयार झालं आहे की नाही कसं ओळखणार तर छोटा गोळा घेऊन त्याची अशी पारी करून घ्यायची जर ही पारी चिरत तर एकदा तर अजिबात चिरा पडलेल्या नाही म्हणजे आपली उकड ही, ही अगदी परफेक्ट तयार झाली आहे पीठ मळून झालं की यावर एक सुती कपडा किंवा रुमाल थोडा ओलसर करून घाला म्हणजे पीठ शेवटपर्यंत मऊ राहील कोरडं होणार नाही मोदक वाफवण्यासाठी केळीचं पान वापरलं त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घेऊया म्हणजे मोदक चिकटणार नाही आता सगळं साहित्य आपलं तयार झालं आहे लगेचच मोदकही बनवून घेऊ तर कळी न पडता आज आपण मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी मोदकाचा हा साचा वापरला आहे साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक अगदी पटकन डिमोल्ट होतात ते चिकटणार नाही जर तुम्हाला हाताने कळी पाडायला येत असतील तर तसेही मोदक या उकडीपासून बनवू शकता पण ज्यांना कळ्या पाडता येत नाही उकड काढता येत नाही त्यांच्यासाठी अगदी साधी सोपी ही पद्धत आहे पेड्यापेक्षा थोडासा मोठा हा उकडीचा गोळा घ्यायचा आणि अगदी अर्धा मिनटासाठी पुन्हा एकदा हाताने तो चांगला आपण मळून घेऊया एकदम पांढरी शुभ्र अशी ही उकड तयार होते पीठ वाफवण्याची किंवा उकड काढण्याची अजिबात गरज नाही या साध्या सोप्या पद्धतीने एकदा ही उकड तयार केली की तुमचे मोदक हे शंभर टक्के परफेक्ट तयार होतील ते जराही चिरणार नाही किंवा फाटणार नाही आता आपण जी उकड घेतली आहे ती सगळी उकड साच्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जसजसं आपण हे चांगलं दाबलं जातं त्यानंतर जास्तीचं पीठ हे बाहेर येतं साच्यामध्ये उकड घातल्यानंतर सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे छान अशा कळ्या मोदकाला पडतात हलक्या हाताने हे सगळं काम कराल तर कळ्या चांगल्या पडणार नाही यासाठीच दाबून अगदी आपण हे पीठ भरून घेतलं त्यानंतर यामध्ये सारण घालणार आहोत तर साच्यामध्ये जेवढं सारण मावेल तेवढं सारण यामध्ये घालायचं यापेक्षा जास्त घालू नका एक चमच्यापेक्षा थोडं जास्तीचं सारण मी यामध्ये घालून घेतलं आहे त्यानंतर कडा व्यवस्थित बंद करून घेऊया कडा व्यवस्थित बंद करा नाहीतर वाफवल्यानंतर सारण बाहेर येऊ शकतं म्हणूनच कडाही चांगल्या बंद करून झाल्या की तयार आहे आपला हा मस्त कळीदार असा मोदक डिमोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा हा मोदक तयार होतो हे बघा किती छान कळ्या त्याला आल्या आहेत शुभ्र कळीदार सुबक मोदक जर तुम्हाला बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा बऱ्याच जणांना उकड कशी काढायची कळ्या कशा पाडायच्या मोदक कसे बनवायचे असे बरेच प्रश्न असतात पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज तुम्हाला मिळतील मोदक साच्यामध्ये बनवल्यामुळे एकसारखे सगळे मोदक तयार होतात लहान मोठे मोदक तयार होत नाही आणि असे एकसारखे मोदक बघायलाही खूप छान दिसतात उकडीचे मोदक बनवण्याची ही नवीन पद्धत एकदा नक्की ट्राय करा अशाच पद्धतीने आपण हे सगळे मोदक बनवून घेतले त्यानंतर लगेचच वाफवून घेणार आहोत केळीच्या पानामध्ये मोदक वाफवा जेणेकरून मोदक खाली चिकटणार नाही म्हणजेच ते तुटणारही नाही आणि मोदकही छान वाफवले जातात आणि केळीच्या पानाचा जो हलकासा सुगंध असतो तो, तो मोदक खाताना येतो आता मोदक वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं मोदक पात्र घ्या किंवा मग चाळणीमध्येही वाफवू शकता तर इथे मी मोदक पात्र घेतलं आहे यामध्ये आपण हे मोदक वाफवण्यासाठी ठेवू गॅस मध्यमाचेवर ठेवायचा यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं मोदक वाफवून घेऊ पंधरा मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढूया आणि मोदक बघाल तर बघता क्षणी वाटेल इतका सुंदर असा हा उकडीचा मोदक तयार झाला वाफवल्यानंतर जराही चिरलेला नाही किंवा तुटलेला देखील नाही एवढ्या पिठामध्ये पस्तीस मोदक तयार होतात तुम्हाला मोदक किती बनवायचे त्यानुसार हे सगळं साहित्य कमी जास्त करू शकता गरमागरम मोदक आहे यावर साजूक तूप तर व्हायलाच हवं उकडीचे मोदक बनवायचं कोणतंही टेन्शन न घेता अगदी बिनधास्त उकडीचे मोदक बनवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे मोदक हे परफेक्ट होणारच आणि जर काही अडचण येत असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा कळीदार भरपूर असं सारण भरलेलं उकडीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत